भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका येथील यशवंतराव चव्हाण सभागृहातील श्री गणेशाची पूजा भाजप पक्षाच्या वतीने महापौर श्रीकांचना यनम, सभागृह नेते शिवानंद पाटील, महिला व बालकल्याण समितीचे सभापती कल्पना कारभारी, माजी सभागृह नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, भाजपचे सरचिटणीस शशिकांत थोरात तसेच नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या उपस्थितीत महाआरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून लाडू वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील श्री गणेशाची पूजा करण्यात आली आहे अशी माहिती महापौर श्रीकांचना यनम यांनी दिली. तर भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात व्हायला पाहिजे अशी श्री गणेश चरणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करण्यात आली आहे अशी माहिती भाजपचे माजी सभागृह नेते ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात नाव आहे तर श्री गणेश चरणी येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 50 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील अशी प्रार्थना करण्यात आली असल्याची माहिती सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिली. तर या प्रसंगी नगरसेविका वंदना गायकवाड, मनीषा हुच्चे, निर्मला तांबे, स्वाती आवळे, रामेश्वरी बिरू, प्रतिभा मुदगल, शालन शिंदे, नगरसेवक संतोष भोसले, सुनील कामाठी, विनायक विटकर, श्रीनिवास पुरुड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या गणपतीच्या आरती या ठिकाणी केलेल्या आहे आणि वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. देशाचं नाही देशाचं तर नाव हेच केलेलं आहे आणि पूर्ण भारतात त्यांचं नाव लोकी होण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद देणार आणि देवाने आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि तसेच आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी या ठिकाणी पूजा केलेल्या आहे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी खाऊ वाटप करून हा वाढदिवस साजरा करणार आहे. ते चांगलं त्यांच्या आरोग्य लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं वाढदिवस असल्या कारणानं आमच्या महानगरपालिकेचे महापौर आणि सभागृह नेता आणि सर्व नगरसेवकच्या वतीनं आज आम्ही गणेशजींनी प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. कारण देशाचे पंतप्रधानचं वाढदिवस असल्यामुळं त्यांचं भाव्य सुखाचे समृद्धीचे बरबराटीचे आणि सुखसंपत्तीचे आरोग्य संपन्न लागावं आणि आज देशाचे पंतप्रधान आहेत उद्या जगामध्ये सर्वात नाव कुणाचं आहे म्हणजे फक्त नरेंद्र मोदी नाव हे सोलापूर शहरातच नव्हे तर जगात व्हायला पाहिजे. हे जगाचं आमचं म्हणजे या कोणकोण अमेरिका, रशिया, जर्मन, जपान वगैरे त्यामध्ये या ठिकाणी आपण नाव घेत होतो की अमेरिकेचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान ज्यांचं नाव होत होतं आता जगाचं नाव आमच्या पंतप्रधान देशाचं व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजणांचं इच्छा आहे किंवा त्यांचं त्यांना दीर्घायुष्य लागावं आणि त्यांचं काम आणि या देशामध्ये जे काय गोरगरीब जनता जनार्दन आहेत त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी देशाचं जरी कोणी या ठिकाणी युद्ध पुकारले तर आमच्या देशाचं नाव नरेंद्र पंतप्रधानांचं नाव व्हायला पाहिजे जेणेकरून जगात त्यांचं नाव व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आमच्या महापौर आणि आमचे सभागृह नेता आणि सरचिटणीस शशी थोरात यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी नगरसेवक आणि पदाधिकारी आम्ही सर्वजण मिळून आमच्या गणेश चरणी प्रार्थना केला आणि गणेश चरणी प्रार्थना करत असताना पुढच्या 6 महिन्यात निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सत्ता यायला पाहिजे यासाठी आमचं गणपती चरणी प्रार्थना आहे. आणि कुणाला जर काय वाटत असेल तर आम्हाला फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं वाढदिवससाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. महानगरपालिकेच्या वतीने हा त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही 1450 झालो आज ह्याच महापालिकेच्या प्रवेशद्वारात श्री गणेशाला साकडं घालत असताना आम्ही आज नरेंद्र भाईंच्या आशीर्वादाने आज 50 झालो आज पुन्हा त्यांच्या वाढीच्या प्रत्यात याच गणपतीला साकडं घालण्यासाठी जात आलो. 50 ते 75 निश्चितच आम्ही होणार आहे कारण त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व दीर्घ आयुष्य त्यांच्या आणि भारताला एका महासत्तेकडे घेऊन जात असताना त्या महान नेत्याच्या वाढदिवसाने आज भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून आज आम्ही श्री गणेशाकडे प्रार्थना करण्यासाठी आज इथं आम्ही एकत्र जमलो आहे.